शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा एकच ध्यास, गावाचा विकास। 28 तारखेला शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे भव्य अधिवेशन 27-28 या दोन दिवसीय अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली असून या अधिवेशनाकरिता लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने आयोजकांकडून चोख असे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजभाऊ कापसे, बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव दीपकराव गायकवाड, उत्तर जिल्हा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, जिल्हा विभाग प्रमुख भीमा बागुल, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे या आयोजकांनी दिले। यावेळी चंद्रकांत सरोदे, धनंजय निकाळे, कैलास शेजवळ, रमेश शिरकांडे, रावसाहेब बनसोडे, किरण कोळगे, आशिष शेळके, सुनील शिरसाट, राजेंद्र गवांदे, अनिल नन्नवरे, विलास साळवे, संजय भालुमे, राजू उंबाळे, राजाभाऊ जगताप, सुशील भायंजे, बाबा राजगुरु, सतीश मगर, अविनाश भोसले, किरण दाभडे, अमित काळे, विजय पवार हे कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा संपर्क या नात्यानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तरेकडा दक्षिणेचे अध्यक्ष सुनील साळवे, उत्तरेचे अध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, युवकांचे अध्यक्ष पप्पू बनसोडे, ह्या तालुक्याचे अध्यक्ष करण कोळगे आणि धनंजय निकाळजे, शहर अध्यक्ष आमचे नगरचे किरण दाभडे, आमचे राज्याचे नेते दीपक भाऊ गायकवाड, ही सर्व मंडळी रात्रंदिवस या अधिवेशनाच्या तयारीला लागलेली आहे। संपूर्ण जिल्हा फिरल्यानंतर मला एक खात्री पडते की नगर जिल्ह्यातून 20-22 हजार लोक फक्त एक नगर जिल्ह्यातून येणार आहेत आणि हे अधिवेशन महाराष्ट्रामध्ये प्रथमतः नगर जिल्ह्याला घेण्याचा बहुमान मिळालेला आहे। कारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आज रजिस्ट्रेशन झालेल्या पक्षाचं अधिवेशन घेण्याचा मान हा नगरकर कार्यकर्त्यांना मिळाल्यामुळे आम्ही सर्व आनंदित आहोत, सर्व उत्साहानं कामाला लागले आहेत। आता नुकतंच या ठिकाणी भूमिपूजन केलं स्टेजचं आणि आता पत्रकार परिषद थोड्या वेळेने होणार आहे। संपूर्ण राज्यातून ठिकठिकाणून ज्यावेळेस फोन येतात तर असं वाटतं की 50 हजाराच्या पुढे सुईल बरोबर आणि बाळासाहेब गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी देखील तब्येत बरोबर नसताना देखील घरातून ते प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करणं, सगळ्यांना उत्साहित करणं, सर्व मंडळी पार कोणाचा याच्यामध्ये फोटो असला नसला तरी ते तरी सगळे हातात हात घालून कामाला लागलेले आहेत। हे कार्यक्रम हा अधिवेशन आम्ही 100% यशस्वी करू अशी मला खात्री आहे। नेतृत्वाखाली असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यव्यापी अधिवेशन या ठिकाणी संपन्न होणार आहे। या अधिवेशनाच्या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुके, गावं किंवा महाराष्ट्रातील सर्व मोठ्या संख्येने लोक येणार आहेत। किमान 50 हजार लोक या अधिवेशनाच्या निमित्ताने येतील। या मैदानावर आजपासून स्टेजचं काम सुरू झालेलं आहे। संपूर्ण शिर्डी असेल, साकुरी असेल, बाबळेश्वर असेल, या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी स्वागताचे कटआउट, बॅनर्स, झेंडे लावलेले आहेत। या ठिकाणी 25 हजार खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व दोन्ही खासदार, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे नेते अविनाशजी महातेकर, राजा सरोदे, गौतमजी सोनवणे, पप्पू कागदे, बाबूराव कदम, महिला अध्यक्षा सीमाताई आणि चंद्रकांता सोनकांबळे आदी सर्व मान्यवर या अधिवेशनाच्या निमित्ताने येणार आहे। हे अधिवेशन 2 दिवसाचं आहे। 27 तारखेला हॉटेल पॅलेस या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची त्या ठिकाणी अधिवेशन आहे, सभा आहे। या अधिवेशनाच्या निमित्ताने नागालँडमध्ये निवडून आलेले 2 रिपब्लिकन पक्षाचे आमदार यांचा भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी होणार आहे। हे अधिवेशन महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देणारं एक भव्य दिव्य अधिवेशन होणार आहे। एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघात घडत आहे।
पूर्णपणे नियोजन झालेले आहे. म्हणून पार्किंगची व्यवस्था असू, जेवणाची व्यवस्था असू, राहण्याची व्यवस्था असू, या संदर्भातले एक छोट्या छोट्या मोठ्या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी बारीक सारीक गोष्टीचं नियोजन केलेलं आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातील आणि नगर जिल्ह्यातील या सर्व प्रमुख जनतेनं यावं अशी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करतो. 22 तारखेला देशाचे सामाजिक न्याय मंत्री आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरीमध्ये अतिशय भव्य रिपाईचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. यासाठी नगर दक्षिण नगर उत्तरमधील सर्व तालुका अध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्ष अतिशय जोमाने कामाला लागले आहेत आणि सर्व जिल्ह्यातून तरुण कार्यकर्ते महिला आघाडी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जास्तीत जास्त गर्दी करणार आहेत. आणि आम्ही सर्व कार्यकर्त्याला आवाहन करतो की आपल्या प्रत्येक भागामध्ये बोर्ड झेंडे लावून प्रत्येकाच्या गाड्याला सिम्बॉल लावून येणे आणि या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पडणे असे आवाहन आम्ही जिल्ह्याच्या वतीने करत आहोत. महिनाभरापासून अधिवेशनाची तयारी नगर जिल्ह्यातून आम्ही जोरात करीत आहोत. तरी आमचे विजूभाऊ वाकचौरे असतील, श्रीकांतजी भालेराव साहेब असतील, बाळासाहेबजी गायकवाड असतील, दीपकजी गायकवाड असतील, त्याचप्रमाणे सुनीलभाऊ साळवे असतील व आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात असतील, आमचे तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे असतील. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मीटिंगा घेऊन व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसमुदाय कसा गोळा होईल व भीमसैनिक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते कसे गोळा होतील याच्यावर भर देऊन व कार्यक्रमाची रूपरेषा एकदम चांगल्या रीतीने नियोजन केलेलं आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला आल्यानंतर कुठलाही त्रास होणार नाही व मी आपल्या माध्यमातून हीच विनंती करतो सर्व भीमसैनिकांना, सर्व कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या, की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावे व कार्यक्रमाच्या आधी आपण कुख्यात गायिका कडूबाई खरात यांचा भीमगीताचा कार्यक्रमाचे आयोजन पण या ठिकाणी केलेले आहे. कार्यक्रम सुरू होण्याआधी त्याचा पण सर्व कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा. त्याच्यानंतर आपलं खुला अधिवेशन सुरू होणार आहे व जेवणाची पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो व सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी. जय भीम, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, नवनवीन माहिती आणि महाराष्ट्रातील यशस्वी सरपंचांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या सरपंच माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा सरपंच माझा, एकच ध्यास गावाचा विकास.